मैडम तुम्ही स्वतः एक प्रिंसिपल आहात, तुम्ही प्रिंसिपल आहात, तुम्ही शाळेतून आता इथं नमन करण्यासाठी आला असं म्हणून तुमच्या ह्याच्यामध्ये हृदयामध्ये सावित्रीबाईंचं काय स्थान आहे? आज मी स्वतःला एक ॲडव्होकेट रेणुका उलगे शेलवादी बोलवते, स्वतःला एक ॲडव्होकेट समजते. हा फक्त सावित्रीबाईमुळे झालेला आहे, कारण हा मुलींना शिकायचा अधिकार जे दिलेला आहे हा क्रांती ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेमुळेच आम्हाला हे अधिकार भेटलेला आहे. नाहीतरी मुली फक्त घरातच होते. आज समाजामध्ये मला हा काम करण्याचा संधी फक्त माईंमुळेच भेटलेला आहे. तर आज प्रथम शाळेत त्यांना अभिवादन करून मी इथेही देखील आले त्यांचे तिथे त्यांच्या जिथे त्यांनी पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली तिथे त्यांना हार फुलं वाहून नमन करण्यासाठी की त्यांनी आम्हाला एवढं मोठा केलं. आणि त्यांची लेख हा फक्त इथेही नाही पूर्ण देशभरात त्यांचं नाव रोशन करते. आणि त्याचप्रमाणे मीही देखील स्वतः एक सामाजिक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवून त्यांचं नाव पुढे मोठा करण्याचा ध्यास घेतलेला आहे. आज शाळेमध्ये पहिलं तर आम्ही माईंवर लेख घेतोय, निबंध घेतोय की मुलांना काय वाटतंय त्याच्याबद्दल. आणि दुसरं म्हणजे मी सामाजिकमध्ये प्रत्येक ठिकाणी जाते तर मी हेच सांगते की आपल्याला शिकायचा अधिकार भेटलाय तर त्याला मी प्रथम ताई म्हणून ह्या गोष्टी राबवतीये आणि पुढे घेऊन जाते. तर ह्या प्रकारे मी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ह्या दोन गोष्टी करते आता सध्याला. तुम्ही आता प्रिंसिपल आहात, महिलांसाठी काय योजना वगैरे तुम्ही काय केलेल्या? महिलांसाठी योजना असं 5M पॉलिसी, कुशल महिला आणि महिला सक्षमीकरणचे हा विविध योजना मी राबवते आहे सामाजिक जीवनामध्ये. त्यांना महिलांना सुरक्षा गॅरंटी कार्ड दिलेलं आहे. तर ह्या प्रकारे मी काम करत आहे सामाजिक क्षेत्रामध्ये. शिक्षणामध्ये ज्या महिलांनी घरी बसलेले लग्न झालेलं आहे या काही कारण असताना त्यांनी शिक्षण पूर्ण नाही केलेलं आहे त्या महिलांना संधी दिलेली की तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करावं आणि तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करावं. हा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून करते मी त्यांचं प्रिपरेटरी कोर्स, त्यानंतर BA BCOM हे कोर्सेस कम्प्लीट करून त्यांना स्वतःच्या पायावर थांबण्यासाठी एक माझं हात मी देते त्यांना मदतीचा. हो हो हो, स्कूलमध्ये सध्या चालू आहे ह्या गोष्टी. हो, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून. मी महिलांना हेच सांगायचं आहे की तुम्ही शिकायचा अधिकार भेटलाय तर शिका, मोठ्या व्हा आणि स्वतःच्या पायावर थांबा. मी देखील स्वतः शिकून पुढे स्वतःच्या पायावर थांबलेली आहे. तुम्हाला देखील मी तेच म्हणणार.